खालापूर तालुक्यातील कलोते हे राज्य सरकारचे धरण आहे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते काल नवी मुंबई येथील एका परिवारातील कलोते धरणाच्या मधोमध असलेल्या खत्री फार्म हाऊस जवळ फिरण्यास एकाच कुटुंबातील पुरुष व स्त्रिया होत्या हे सर्वजण डुंबण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने यातील आकाश सुधाकर नाईक राहणारा पुणे वय वर्ष अंदाजे सत्तावीस हा बुडला आकाशा पाण्यात बुडल्याचे समजताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते त्यांचे सह सहकारी व अपघातग्रस्तांच्या मदतीला ही टीम रुग्णवाहिकेसोबत घटनास्थळी पोहोचली पोलीस व अपघातग्रस्त टीम आकाशचा पाण्यात शोध घेत असता सायंकाळ झाली तोपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती पाऊसही सुरू होता त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आज सकाळी सोपोनी कराड यांचे सहकारी गडदे म्हात्रे घुगे कांबळे तसेच मंडळ अधिकारी किरण पाटील तलाठी अमोल बोराटे घटनास्थळी हजर झाले अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमचे गुरुनाथ साटलेकर हनीप कारजीकर अमोल कदम हे धरणाच्या पाण्यात शोध घेण्यासाठी उतरले त्यांच्यासोबत संतोष मोरे अमित गुजरे हेही होते साधारण दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर आकाशचा मृतदेह हाती लागला खत्री फार्म हाऊस हा धरणाच्या पानलोट क्षेत्रात मधोमध आहे या धरणात अनेक बळी गेले आहेत नुकतीच खालापूल तहसीलदार आयुब तांबोळी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी पावसाळ्यात होणाऱ्या अपघात स्थळी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या तर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी गाव पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क रहावे असा आदेश दिला मात्र येणारे पर्याय पर्यटक हे अतिउत्साही असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अनोळखी जागेत वावरतात त्यामुळे असे प्रकार घडतात